महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभा नेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेतील महत्त्वाच्या पदांबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने फेररचना केली आहे. त्यानुसार विधिमंडळ नेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विधानसभा नेतेपदी विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आहे. विजय वडेट्टीवार हेच आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील हेही आता जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे नाराज आहेत. मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने विखे पाटील नाराज झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसपासून अंतर राखू लागले आणि आता तर त्यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखे आहेत. त्यात त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचाही राजीनामा दिला आहे. काही दिवसांवर पावसाळी अधिवेशन येऊन ठेपलं आहे. विखे पाटलांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे काँग्रेसने आज विधिमंडळातील पदांची फेररचना केली. विधिमंडळ नेतेपदापासून प्रतोद पदापर्यंत सर्व ठिकाणी नवीन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांना संधी देण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय थोरात हे गांधी कुटुंबियांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे थोरातांना संधी दिल्याने काँग्रेसची आगामी वाटचाल कुणाच्या नेतृत्वात असेल हेही आता जवळपास स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे विधानसभा नेतेपदी काँग्रेसचे विदर्भातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली आहे. आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता सभागृह सुरू झाल्यानंतरच ठरणार आहे. मात्र विजय वडेट्टीवार हेच आता विरोधी पक्षनेते असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या उरलेल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मुख्यमंत्रीही विदर्भातील आणि विरोधी पक्षनेताही विदर्भातील असणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.